नमस्कार, मी शैला। बँडन टूरच्या दुसऱ्या भागात आम्ही बँडनमध्ये ज्या घरामध्ये राहिलो होतो त्या घराची टूर दाखवणार आहे। या घराच्या टूरचा स्पेशल व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की हे घर सुंदर तर आहेच, या घरातले व्ह्यूजसुद्धा अप्रतिम आहेत। त्याहून इम्पॉर्टंट एक गोष्ट अशी आहे की हे घर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचं एक अप्रतिम उदाहरण आहे। नदी, डोंगर आणि नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर घर याहून सुंदर अधिक काय असू शकतं। अँड हिअर कम्स अवर हिरो, 5 तासांच्या ड्रायव्हिंग नंतर थकलेला जीव। एंट्रन्सच्या लेफ्ट साइडला फर्स्ट होता बेडरूम, स्मॉल येट सिंपल। खूप विचार करून हे घर बनवलं असं वाटत होतं। खूप छोट्या छोट्या उपयोगाच्या गोष्टी देखील इथे होत्या। फॉर एक्झाम्पल, छत्री, लाईट गेले तर टॉर्च, कंदील, कॅन्डल्स। खूप पुस्तकं, डिक्शनरी, इवन फोन बुक सुद्धा होतं, रीडिंग ग्लासेस सुद्धा। आय मीन दिस इज टू मच। दोन चार बोर्ड गेम्स सुद्धा इथे ठेवले होते। इथे एक चौकोनी आकाराची धूर वाहून नेणारी चिमणी असलेली एक चूल होती। चुलीत वापरण्यासाठी लाकडं सुद्धा त्यांनी तिथे ठेवली होती। ही चूल एक्झॅक्टली कशी ऑपरेट करतात हे आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही ती ऑपरेट करण्याच्या फंदात पडलो नाही। आय गेस या चौकोनी डब्याचं दार उघडून त्यात पेटी लाकडं टाकून वरच्या प्लेटवर स्वयंपाक बनवण्यात येत असावा।
या घराचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं या सुंदर मोठ्या वाईड खिडक्या आणि यातून दिसणारा नदीचा अप्रतिम व्ह्यू. भिंतींवर ज्या महान व्यक्तींच्या फोटो फ्रेम्स लावलेल्या आहेत त्यातला एकही जण माझ्या परिचयाचा नाही. आणि अर्थातच कोणतंही अँटिक लुक देणारं घर अशा अँटिक दिसणाऱ्या बंद पडलेल्या घड्याळाशिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं. हे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या काही उपयोगाच्या गोष्टी होत्या. त्यातलं काही सामान माझं आहे. काहीतरी DIY बनवल्यासारखं वाटत. ऑलमोस्ट सगळीच भांडी त्यांनी अवेलेबल करून दिली होती. मी यातली बरीचशी भांडी वापरली नाही कारण मी माझी भांडी घरून घेऊन येते. स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस आणि मायक्रोवेव्ह सुद्धा इथे होते. पालींच्या शोपीसचा काय सिग्निफिकन्स आहे मला माहीत नाही, पण मला याला पाहून रत्नाकर मतकरींच्या मध्यरात्रीचे पडघम या पुस्तकाची आठवण झाली. त्या पुस्तकात असंच दिसणारं पालीचं एक चित्र आहे. हेवन इज अ लिटल क्लोजर इन अ होम बाय द वॉटर. अगदी पटलंय मला, अगदी खरं. मस्ट हॅव शोपीस फॉर अँटिक हाऊस. हे घर साधारणतः 100 ते 125 वर्ष जुनं आहे. त्या काळी हे घर बोट रिपेअर करण्यासाठी वापरलं जायचं. इथे काही त्या काळातले या घराचे फोटो देखील लावलेले आहेत.
1915 साली बँडनमध्ये कसे पोहोचू शकता येत होते त्याबद्दलची माहिती देणारा हा फोटो. अजून एक शोपीस बॅरोमीटर. पूर्वीच्या काळी नाविक हवामानाचा दाब आणि एकंदरीत हवामानाचा अंदाज घेण्यासाठी याचा वापर करत. खूप सारी टुरिस्ट गाईडची पुस्तकं, दुर्बीन आणि हे बोट हाऊसची माहिती देणारं बुक. या फाईलमध्ये या बोट हाऊसबद्दल सगळी माहिती डॉक्युमेंट करून ठेवली होती. या बोट हाऊसची हिस्ट्री, इथल्या परिसराची हिस्ट्री, परत या बोट हाऊसमधले इक्विपमेंट्स कसे वापरले जावेत, हीटर, टीव्ही, या सगळ्याची माहिती ह्यांनी इथे दिली होती. त्यांच्या मेन घरात, बाजूला असणाऱ्या मेन घरात दोन कुत्रे होते. त्या कुत्र्यांचे स्वभाव, त्यांची नावं, काय केलं तर ते हर्ट करणार नाहीत, या सगळ्याचीही माहिती त्यांनी ह्याच्यात दिली होती. कुठल्याही गोष्टीसाठी आपण त्या मालकांना त्रास दिला जाऊ नये हेच याचं उद्दिष्ट असावं. आसपासच्या साईट सीनच्या ठिकाणांची लिस्ट पण त्यांनी तिथे दिली होती. किती सिंपल, इझी पण किती इफेक्टिव्ह गोष्ट ही आहे असं मला वाटतं. सगळ्या प्रॉपर्टी ओनर्सनी असं एक मॅन्युअल बनवलं तर किती छान होईल. घर इतकं छान होतं की निघताना पण मी सगळं घर क्लीन करून जसं होतं तसं ठेवलं. ते पाहून या प्रॉपर्टी ओनरने नंतर मेसेज करून मला त्याबद्दल अप्रिशिएट केलं होतं. मला ते वाचून, तो मेसेज वाचून फार आनंद झाला होता. राहून गेलेल्या गेस्टचे टेस्टिमोनियल्स या बुकमध्ये नोट केलेले होते. इकडच्या तर वॉशरूमला पण खिडक्या होत्या. वॉशरूम वॉज सिंपल येट क्लीन. And here comes the most beautiful part of this house, the deck. Thandi nasel tar taasan taas ithe basun rahu shakto. English madhe mhantat na, this view is to die for. Tasas kahi. डेकवर बार्बेक्यू आणि सिटिंग अरेंजमेंट होती.
सॉरी प्रॉपर्टी ओनर, क्रॉस करून जायचं नव्हतं पण मला जाण्याचा मोह आवडला नाही. छोटंसं बोट हार्बर आहे पण कदाचित फंक्शनिंग नसावं. या परिसरात आसपास तुम्ही हरणं देखील पाहू शकता. आम्ही देखील दोन हरणं पाहिली, अगदी जवळ होते आमच्यापासून पण कॅमेरा काढून शूट करेपर्यंत दूर पळून गेले होते. मग तेव्हा ते समोर तेव्हा चालले. ते डिअर आता बघ इथून गेले या रस्त्यावरून. एवढेच नंबर त्या दोघांनी इकडे मस्त धमाल केली किंवा त्याच्यापेक्षा कमी. सो टेक दिस आउट अँड काउंट 10. हा मिस केलास. हा वन मी जिथे आहे तिथे. हा पुढे पुढे असू दे. तो गेला खाली, गेला खाली. दुसरा घेऊया. हा फोर झालं, पुढे फाईव्ह झालंय. सिक्स, अरे नाही, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन. इथे ठेव माझा शोध. हरवू नको, ओरडतील आपल्याला. तेव्हा माझा विचार तू चीटर का? आणि हा इथे होता. हे परत सकल करून परत स्टार्ट केले. माझा टाउन आहे नो. तू आत्ताच तर केला टेन. ए लेवन 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 लेवन. Here I am, here. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Yay! 10. Go 10. Go 10. How are you going to do this? 3, 4, 5, 6,
थांब तो नाही तो नाही 1 2 3 4 5 6 7 आय कॅनॉट गो सो आय कॅन टेक दिस वन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 7